आज आपण पाहूयात भगर आणि साबुदाण्याच्या चकल्या. तर या चकल्या उपवासासाठी एकदम चांगल्या आहेत आणि करायला एकदम सोप्या. त्या आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि खायला एकदम कुरकुरीत लागतात. तर यासाठी आपण पावशर भगर घेतलेली आहे, म्हणजे 250 ग्रॅम, आणि ती पूर्ण एक वाटीभर आपली भरलेली आहे. वाटीने मोजून घ्यायची, म्हणजे आपल्याला पाणी किती टाकायचं त्याचं प्रमाण समजतं. तर आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि धुतल्यानंतर आता ती आपल्याला शिजवून घ्यायची. तर शिजवण्यासाठी कढईमध्ये, कढई गॅसवर ठेवून कढईमध्ये 4 वाट्या पाणी आपण टाकून ठेवू आणि ते पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये भगरीचा भात आपण शिजवून घेणार आहे. तर भगर शिजवण्यासाठी पाण्याला पूर्ण उकळी येऊ द्यायची आणि नंतर त्यामध्ये धुतलेली भगर टाकून थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगली शिजवून घ्यायची. शिजवल्यानंतर झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा. वाफेवरती एकदम छान शिजते आणि त्यानंतर आपण आता इथं 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे, तो रात्रभर भिजवून ठेवला होता, किंवा 3 ते 4 तास भिजवून ठेवायचा आणि तो आपण आता भगरमध्ये टाकून देऊ. शिजलेली भगर आहे, त्यामध्ये साबुदाणा टाकून द्यायचा. साबुदाणा साधारण 100 ग्रॅम असेल आणि साबुदाणा टाकल्यानंतर परत झाकण ठेवून द्यायचं आणि त्याला वाफ येऊन द्यायची. तर त्याला वाफ येत आहे तोपर्यंत आपण सोऱ्याला तेल लावून घेऊ. तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि चकलीची ताटली असते ती सोऱ्यामध्ये घालायची. आता ती तयारी पूर्ण झाल्यानंतर आता हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि एका मॅशरच्या साह्याने ते सगळं एकजीव करून घ्यायचं. गरम असतं त्यामुळं मॅशरच्या साह्याने एकजीव केल्यानंतर त्यामध्ये आपल्या चवीनुसार आपल्याला जितकी तिखट पाहिजे तेवढी हिरवी मिरची, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा हिरवी मिरची वाटून आणि मीठ. मीठ आपण अगोदर भगरमध्ये पण टाकलं होतं शिजवताना आणि आता परत थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. आणि हे सगळं थोडंसं थंड झाल्यानंतर हातानेच एकजीव करून घ्यायचं. आता हे मिश्रण पूर्ण एकजीव झाल्यानंतर त्याचा असा गोळा तयार करून एक साईडला ठेवायचा आणि चमच्याच्या साह्याने सोऱ्यामध्ये घालून त्याच्या चकल्या पाडायच्या. तर एका पॉलिथिनच्या पेपरवर किंवा आपली गव्हाची गोणी असते ती धुवून त्यावर हे सगळ्या चकल्या टाकून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने सोऱ्यामध्ये टाकून आपण चकल्या करून घेतलेल्या आहेत सगळ्या. तर या चकल्या एकदम कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस चांगल्या वाळून द्यायच्या. वाळल्यानंतर त्या अशा होतात. तर एकदम छान अशा चकल्या पडलेल्या आहेत आपल्या. तर 1/2 किलो भगर आणि 100 ग्रॅम साबुदाणा आपण भिजून घेतलेला होता तर त्यामध्ये एवढ्या ताट भरून चकल्या झालेल्या आहेत. तर या कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस चांगल्या वाळल्यानंतर मग कढईमध्ये तेल गरम करून त्या तळून घ्यायच्या. तळल्यानंतर एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे, भगर आणि साबुदाण्याच्या चकल्या. तर या चकल्या आपण उपवासाला खाऊ शकतो आणि तसंही आपल्याला जेव्हा आवडेल तेव्हा आपण या चकल्या खाऊ शकतो. तर तयार आहेत आपल्या भगर आणि साबुदाण्याच्या पांढऱ्या शुभ्र अशा कुरकुरीत आणि